तुम्हा सगळ्यांना माझा नमस्कार. आज आपण चक्रवाढ व्याज म्हणजेच इंग्रजीत कंपाऊंड इंटरेस्ट हा विषय शिकणार आहोत. मित्रांनो, आज आपण हे सगळे विषय शिकणार आहोत. सरळ व्याज ते चक्रवाढ व्याज म्हणजेच सिम्पल इंटरेस्ट टू कंपाऊंड इंटरेस्ट. चक्रवाढ व्याज म्हणजे काय? चक्रवाढ व्याजाच्या गणनासाठी सूत्र म्हणजेच फॉर्म्युला टू कॅल्क्युलेट कंपाऊंड इंटरेस्ट. चक्रवाढ व्याज यावर काही उदाहरण. चक्रवाढ व्याज याचे वापर म्हणजेच ऍप्लिकेशन ऑफ कंपाऊंड इंटरेस्ट टू अदर प्रॉब्लेम्स. पण पुढे जाण्यापूर्वी आपण हा विषय काय शिकतोय हे समजूया. मित्रांनो, हे तुम्हाला माहीत आहे की दुनियेत जवळजवळ सर्व बँक चक्रवाढ व्याजाच्या आधारावरच व्याज मोजतात. यावर आपण काही मनोरंजक उदाहरण पण पाहूया. हेच नाही, आपल्या जीवनात अशा खूप गोष्टी आहेत ज्यांच्यात बदल एका चक्रवाढ पद्धतीने होते, यांचे पण आपण काही उदाहरण बघूया. अशा प्रकारे मित्रांनो, या विषयाचं ज्ञान अतिशय महत्वपूर्ण आहे. मित्रांनो, यापूर्वी वर्गात तुम्ही सरळ व्याज शिकला आहात. कारण चक्रवाढ व्याज त्याहूनच व्युत्पन्न आहे, आपण पहिला जरा सरळ व्याजाची पुनरावृत्ती करूया. जर पी बरोबर मुद्दल म्हणजे प्रिन्सिपल, आर बरोबर व्याजाचा दर दरवर्षी म्हणजेच रेट ऑफ इंटरेस्ट पर ॲनम, एन बरोबर मुदत नाहीतर वर्षांची संख्या म्हणजेच नंबर ऑफ इयर्स, आय बरोबर सरळ व्याज म्हणजे सिम्पल इंटरेस्ट, ए बरोबर रास म्हणजे अमाऊंट, तर आय बरोबर पी गुणिले आर गुणिले एन भागिले 100 व ए बरोबर पी प्लस आय बरोबर पी गुणिले 1 प्लस आर गुणिले एन भागिले 100. आता मी तुम्हाला चक्रवाढ व्याज स्पष्ट करण्यासाठी एक उदाहरण देतो. समजा की 1 जानेवारी 2000 ला आपण बँकेत पी रुपये आर दरवर्षी दराने गुंतवले, तर 1 जानेवारी 2001 च्या दिवशी ए बरोबर पी गुणिले 1 प्लस आर भागिले 100. आता जर आपण या ए ला नवीन मुद्दल घेऊन यावरच सरळ व्याज मोजले, तर एका वर्षानंतर 1 जानेवारी 2002 ला आपण पाहतो की नवीन रास ए 1 बरोबर ए गुणिले 1 प्लस आर भागिले 100 बरोबर पी गुणिले 1 प्लस आर भागिले 100 गुणिले 1 प्लस आर भागिले 100 बरोबर पी गुणिले 1 प्लस आर भागिले 100 पूर्ण वर्ग. तसेच ए 1 ला नवीन मुद्दल घेऊन 1 जानेवारी 2003 च्या दिवशी नवीन रास ए 2 बरोबर पी गुणिले 1 प्लस आर भागिले 100 पूर्ण घन. तर मित्रांनो, चक्रवाढ व्याज म्हणजे काय? चक्रवाढ व्याज म्हणजे यापूर्वी कालावधीचे रास दिलेल्या कालावधीसाठी मुद्दल घेऊन सरळ व्याजाचे गणन करणे, म्हणजे आधीचे ए बरोबर नवीन पी. कालावधी इंग्रजी टाइम पिरियड म्हणजे तो वेळ जो झाल्यानंतर आपण त्याचे रास ए पुढील कालावधीसाठी मुद्दल म्हणजे पी मानतो. हे नोंद घ्या की मागील उदाहरणात कालावधी होती 1 वर्ष. ती अर्ध वर्ष म्हणजे हाफ इयर किंवा वर्षांच्या तिमाही म्हणजे क्वार्टर इयर पण असू शकते. अशा परिस्थितीत आर म्हणजे दर वर्ष व्याजाच्या दराला दर कालावधी व्याजाच्या दरात रूपांतरित करावे लागेल. मित्रांनो, हे पण नोंद घ्या की तुमच्या पाठ्यपुस्तकाच्या उदाहरण संग्रह हे कालावधी नेहमी 1 वर्षच असते, पण कालावधीची संकल्पना तुम्हाला पुढील वर्गात खूप काम येईल, म्हणूनच मी हे तुम्हाला आता शिकवलं. चक्रवाढ व्याजाच्या गणनासाठी सूत्र म्हणजेच फॉर्म्युला टू कॅल्क्युलेट कंपाऊंड इंटरेस्ट. जर पी बरोबर मुद्दल म्हणजे प्रिन्सिपल, आर बरोबर व्याजाचा दर दर कालावधी म्हणजे रेट ऑफ इंटरेस्ट पर टाइम पिरियड, एन बरोबर कालावधींची संख्या म्हणजे नंबर ऑफ टाइम पिरियड, आय बरोबर चक्रवाढ व्याज म्हणजे कंपाऊंड इंटरेस्ट, आणि ए बरोबर एन कालावधीनंतर रास म्हणजे अमाऊंट आफ्टर एन टाइम पिरियड, तर ए बरोबर पी गुणिले 1 प्लस आर भागिले 100 याचा एन वा घातांक, व आय बरोबर ए मायनस पी बरोबर पी गुणिले 1 प्लस आर भागिले 100 याचा एन वा घातांक मायनस 1. मित्रांनो, सूत्र 1 तुम्हाला लक्षात ठेवायला पाहिजे. आता आपण एक उदाहरण बघूया.
प्रश्न, दर साल दर शेकडा 10 दराने 9000 रुपये वर 2 वर्षांचे चक्रवाढ व्याज काढा. उकल, इथे पी बरोबर 9000 रुपये, आर बरोबर 10 दरवर्षी दर शेकडा, एन बरोबर 2 वर्ष. तर मागील सूत्र 1 वापरून ए बरोबर 9000 रुपये गुणिले 1 + 10/100 याचा पूर्ण वर्ग बरोबर 9000 रुपये गुणिले 11/10 याचा पूर्ण वर्ग बरोबर 9000 रुपये गुणिले 121/100 बरोबर 10890. तर आई बरोबर ए मायनस पी बरोबर 10890 मायनस 9000 रुपये बरोबर 1890 रुपये. तर असेच चक्रवाढ व्याज झाले 1890 रुपये. अजून एक उदाहरण. प्रश्न, दर साल दर शेकडा 10 दराने 1000 रुपये मुद्दलावर 2 वर्षात होणारे चक्रवाढ व्याज व सरळ व्याज यांत फरक किती? उकल, येथे पी बरोबर 1000 रुपये, आर बरोबर 10 दरवर्षी दर शेकडा, एन बरोबर 2 वर्ष. पहिलं, चक्रवाढ व्याज. मागील सूत्र वापरून ए बरोबर 1000 रुपये गुणिले 1 + 10/100 याचा पूर्ण वर्ग बरोबर 1000 रुपये गुणिले 11/10 याचा पूर्ण वर्ग बरोबर 1000 रुपये गुणिले 121/100 बरोबर 1210 रुपये. तर आय बरोबर ए मायनस पी बरोबर 1210 रुपये मायनस 1000 रुपये बरोबर 210 रुपये. सरळ व्याज, आय बरोबर पी गुणिले आर गुणिले एन भागिले 100 बरोबर 1000 रुपये गुणिले 10 × 2/100 बरोबर 200 रुपये. फरक, 210 रुपये मायनस 200 रुपये बरोबर 10 रुपये. तर या प्रश्नाचा उत्तर झाला 10 रुपये. चक्रवाढ व्याज याचे वापर म्हणजे ॲप्लिकेशन ऑफ कंपाऊंड इंटरेस्ट. जीवनात असे खूप गोष्टी असतात ज्यांच्या चक्रवाढ पद्धतीने बदल होतात. अशा परिस्थितीत आपण मागील सूत्र 1 वापरून गोष्टीचे नवीन मूल्य काढू शकतो. असे काही गोष्टी आहेत, लोकसंख्येत होणारी वाढ, यंत्राची झीज झाल्याने त्याच्या किमतीत होणारी घट इत्यादी. वाढ होण्याचा दर धन चिन्हाने दर्शवतात आणि घट होण्याचा दर ऋण चिन्हाने दर्शवतात. उदाहरण, प्रश्न, एका मोटारीची किंमत 4 लाख रुपये आहे. तिच्या किंमतीत दर साल 5% दराने घट होत असेल तर 3 वर्षांनंतर त्या मोटारीची किंमत किती होईल? उकल, येथे पी बरोबर 4 लाख, आर बरोबर -5% दरवर्षी, एन बरोबर 3 वर्ष आणि ए बरोबर 3 वर्षांनंतर किंमत. तर मागील सूत्र 1 वापरून ए बरोबर 4 लाख गुणिले 1 + -5/100 ह्याचा पूर्ण घन बरोबर 4 लाख गुणिले 19/20 याचा पूर्ण घन बरोबर 4 लाख गुणिले 6859/8000 बरोबर 342950 रुपये. तर 3 वर्षांनंतर या मोटारीची किंमत झाली 342950 रुपये. मित्रांनो, आज आपण जे शिकलो त्याची पुनरावृत्ती करूया. चक्रवाढ व्याज म्हणजे यापूर्वी कालावधीचे ह्रास दिलेल्या कालावधीसाठी मुद्दल घेऊन सरळ व्याजाचे गणन करणे, म्हणजेच आधीचे ए बरोबर नवीन पी, ए बरोबर पी गुणिले 1 + R/100 याचा पूर्ण एन वा घातांक, एन कालावधीनंतर पी मुद्दल वर आर दराला म्हणजे दर कालावधी रास ए सोडवण्यासाठी हा सूत्र आहे. लोकसंख्येत होणारी वाढ, यंत्राची झीज झाल्यानंतर त्याच्या किंमतीत होणारी घाट इत्यादी चक्रवाढ पद्धतीने होतात. वाढ होण्याचा दर धन चिन्हाने दर्शवतात आणि घट होण्याचा दर ऋण चिन्हाने दर्शवतात.